लहानभर बाळासाहेब गाडीत फिरत होते, आमची जयंत्र गाडी चालवायची आणि त्यांना पंपिंग करायचं काम आमचे संजय राऊत साहेब करायचे. गाडी इतकी सुंदर चालवतो, सरकार किती सुंदर चालवतील. आता कधी सरकार चालवणार काय करणार. तरी आमच्या इस्लामपूरवाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो. मी कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असतं ना करेक्ट कार्यक्रम झाला असता. अंदाज पण त्यांना आला नाही. अंडर करंट एवढा जबरदस्त होता आणि माझं स्वतःचं मत आहे, तुम्ही काही म्हणा, गेम चेंजर जो झाला तो लाडक्या बहिणीने केला. लाडक्या बहिणींचं मतदान पण वाढलं, लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास पण टाकला, आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पण आम्ही पाळला आणि पुढंही हेच शब्द पाळतील असा एक विश्वास माझ्या लाडक्या बहिणींना सगळ्यांच्या मनामध्ये बसला. आणि 3-5-7.5 हॉर्सपॉवरच्या मोटरचं जे बिल माफ केलं तो एक शेतकऱ्यांच्या मध्ये खूप चांगला मेसेज गेला. आणि युवा युवतींच्या बद्दल आम्ही स्टायपन देण्याचा निर्णय 6,000, 8,000 आणि 10,000 घेतला, तो एक चांगला निर्णय घेतला. आणि आम्ही सतत मी सांगत होतो की हमने 1500 का काम शुरू किया है. पहले 1500 का तो हमें ठीक ठाक तरह से करने दो, फिर बाद में हमें रिसोर्सेस बढ़ाना पड़ेगा, बाकी इंतजाम करना पड़ेगा. तो आहिस्ता आहिस्ता हम करेंगे एक 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 एक. अरे कसं होईल, 25-29 जागा कोणाच्या आल्यात का विरोधकांच्या, ते बघू ना. हाऊसचं काम इथं चालतं, हाऊसचं काम हाऊसमध्ये. सतत हिणवलं जात होतं, काय एक जागा आली लोकसभेला, एक जागा. आम्ही आमच्या मनाला सांगायचो, माझ्या आमदारांना सांगायचो, बाबा 9-5 वर्षापूर्वी काँग्रेसची पण एक जागा आली, आज सगळ्यात जास्त जागा काँग्रेसच्या लोकसभेत आल्या. चालतं असं, एकेकाळी भाजपच्या 2 जागा आलेल्या होत्या देशात, परंतु भाजप 2 पूर्ण बहुमतात आली, आत्ता 3 सरकार स्थापन केलं. असं चालतं, खचून जायचं नसतं, आपण जाऊ, आपण हिमतीनं लोकांच्या समोर जाऊ, लोकांचा विश्वास संपादन करू, लोक निश्चितपणे आपल्याला कौल देतील. माझी तर बारामतीमध्ये अशी पंचायत केली गेली होती, सगळे माझ्या विरोधात, सगळे म्हणजे काही माझ्या बहिणी माझ्याबरोबर होत्या, माझा आई माझा परिवार माझ्याबरोबर होता, मूळ म्हणजे बारामतीकर होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी गेल्यावेळेस तिथं 48,000 लोकसभेला मायनस होतो. मायनस असताना मी ते मायनस भरून काढून माझ्या बारामतीच्या मतदारांच्यामुळं, कार्यकर्त्यांच्यामुळं, सहकाऱ्यांच्यामुळं सगळ्यांनी आपण उमेदवार समजून झोकून दिलं. 1,16,000 मी लीडवर आहे, म्हणजे 48,000 भरून काढून 1,16,000 कुठल्या कुठं माझं लीड गेलं. म्हणजे मला तर पुन्हा त्या बारामतीकरांना सॅल्यूटच ठोकायचं आहे. मी जाईल तेव्हा त्यांचे आभार मानीनच, परंतु आत्ता त्यांना सॅल्यूट ठोकतो. खूप जबाबदारी त्यांनी वाढवली, अतिशय हुशार लोक. कुठं कसं मतदान करायचं, काय करायचं, भावनिक मुद्दा घेतला नाही, काय नाही. मी कामाचा माणूस होतो, विकास मी त्या ठिकाणी केलेला होता आणि त्या विकासाला त्यांनी मत दिलं. राज्यामध्ये देखील आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करताना विकास हाच मुद्दा मांडून लोकांच्या समोर गेलो. काही बाबतीमध्ये एक वेगळा प्रचार करायचा, हम एक है तो सेफ आहे. मी लोकांना म्हणायचो हम एक आहे म्हणजे इथं असणारे सगळे आपण एक आहोत तर आपण सेफ आहोत, ह्याच्यात काही चुकीचं होतं. परंतु जसं सबका साथ सबका विकास तशा पद्धतीनं पण काही काही डोक्यातनं कल्पना काढायचे आणि काहीतरी तिसराच प्रचार करायचे. पण यावेळेस आम्हाला आमच्या मागासवर्गीय समाजाने पण साथ दिली. केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्याच विचाराचं राज्यात सरकार आलं तर आपल्याला प्रचंड निधी आणता येईल, मोठे मोठे प्रकल्प आपल्याला मार्गी लावता येतील आणि राज्याचा सर्वांगीण विकास करता येईल. आणि ते लोकांनी ॲक्सेप्ट केलं आणि प्रचंड अशा प्रकारचं बहुमत.